श्री स्वामी समर्थ, हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असलं पाहिजे. हे मी माझं सकाळचं रुटीन दाखवते. सकाळचे आवराआवरी धावपळ सगळी चालू आहे. पाणी आलेलं आहे, एका साईडला टाक्या भरायला लावल्यात. आणि तुम्ही हे चादर, मी तुम्ही म्हणत असाल की सोप्यावर चादर का टाकली, त्याचं एक रिझन आहे की सोप्याचे कवर थोडे पिलोला कसे कवर आहे तसंच सोप्याचं कवर आहे आणि खूप गरम होतं, त्यामुळे मी कॉटनची चादर टाकते. म्हणजे की आणि यशला पण खूप गरम होतं तिथे बसल्यावर, त्यामुळे आम्ही दोन्ही सोप्या कॉटनच्या अशा चादरी हातळतो. आणि मळू पण नाही कवर जास्त, त्यासाठी पण हा उपाय चांगला आहे. पण जास्त करून गरम नको होण्यासाठी आम्ही ही आयडिया कायम फॉलो करतो. म्हणजे सकाळचं ही झाडली जाते आमची चादर, असं नाही की कसं पण ठेवलं आणि बसायचं. पण प्रत्येक वेळी जेव्हा आपण सकाळचं मॉर्निंगचं रुटीन असतं, तर हे माझं नेहमीचं रुटीन आहे की चादरा झाडायच्या आणि मग परत पिलो त्याच्यावर हाय तसंच ठेवायचं. नंतरचं आहे ते झाडू मारून घ्यायचं. झाडू मारल्यानंतर मग लादी मी हे करते, सगळ्या खोल्यात झाडू मारते. ते झाल्यानंतर पहिलं झाडांना पाणी द्यायचं, कधी विसरू नका. दोन टाईम तरी झाडांना उन्हाळ्याच्या दिवशी द्या. नंतर हे याचं थोडीशी स्पोर्ट्सचे ठेवलेलं असतं, बॅट वगैरे, तर ते ठेवून द्यायचं. भरपूर सकाळची कामं असतात आणि कितीही केले तरी कमीच असतात ती. म्हणजे पण आमचं एक रुटीन असतं की सकाळचं आवराआवरी केलं ना म्हणजे दुपारी सगळं मोकळं. आणि ही गाडी दाखवते, ते याच्या लहानपणीच्या गाड्या आहेत. भरपूर अशी खेळणी आहेत की अजून आम्ही ठेवलेली आहे बेडमध्ये. त्यातली ह्या दोन गाडी अजून चालू आहे, तुम्ही बघू शकता लाईट पेटत होती, तर अशा प्रकारे चालू आहे काम. नंतर हे जे मी तुम्हाला दाखवले ते दहीचं आहे. मी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा दही लावून झाली असेल आणि संपली असेल, तर तुम्ही हे गरम पाण्याने धुवा, म्हणजे गॅसवर गरम करा. आणि मग धुवा, आतून छान मटका निघतो. नंतर हे झाडाचे छोटे छोटे आंबे हे आम्हाला खाली जे राहतात नेबर्स, त्यांनी दिलेले आहेत त्यांच्या शेतातले. आणि नंतरचे जे टिफिनची भांडी केलेली होती ती आता मी घासून घेते. माझा हॉल असा झालेला आहे, तर आता मी किचनकडे आलेली आहे. तर किचनची सगळी भांडी घासल्यानंतर मी तांब्याची जी भांडी आहेत ती घासते. म्हणजे मिस्टरांना तांब्याच्या ह्याच्यातूनच ते पाणी पितात. यशला पण एक बॉटल आहे छोटा, तांब्या आहे तो यशचा आहे. नंतर मटका, आम्ही कसं मटका आता उन्हाळ्याच्या दिवशी सारखा संपतोच तो. मी पाणी टाकत राहते, पण दुसऱ्या दिवशी मी खरंच मटका धुवून टाकते. म्हणजेच की ताजं ताजं धुतल्यावर ताजं पाणी भरते आणि मग तांब्याचं तो होता त्याच्यात पण. आणि हे माझं झालेलं आहे हँगरवालं, मी हँगिंग पॉट केलेलं होतं ते तुटलेलं आहे. तर त्याच्यासाठी आता त्यातलं प्लांट मला एका शिफ्ट करायचं आहे कुंडीमध्ये. तर मी अशा प्रकारे, आणि तुम्ही बघताय मटका तो वरतून पडलेला आहे त्यामुळे. आणि ही वेल एवढी मोठी झालेली होती आणि तरी पण मी आता त्याला करत आहे व्यवस्थित. सकाळची घरातली सगळी कामं झालीत. आता मी वळले आहे भाजीसाठी. आजची भाजी आणि उद्या टिफिनची भाजी यासाठी सोय करावी लागणार, तर त्यासाठी मी आलेली आहे मार्केटमध्ये. तर मी घेतलेली आहे मेथी आणि थोडी भेंडी घेतलेली. भेंडी दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी आणि मेथी आज करायसाठी. अशा मी ताज्या भाज्याच आम्ही यूज करतो. अशा आठवड्याच्या भाज्या मी कधीच घेऊन जात नाही घरी, फक्त जेवढ्या दोन दिवसाच्या असतात त्या. आणि नंतर आम्ही वळलो आहे ते यशचे ग्लव्स घ्यायला, फुटबॉलचे. तो गोलकीपर असल्यामुळे त्याला ग्लव्सची गरज आहे, त्यामुळे घेतले. आणि यशच्या ना खूप ॲक्टिव्हिटी झाल्या आहेत. ह्याच्या आधी स्केटिंग मॅच खेळून आलेला आहे बोरोलीला, नंतर क्रिकेट खेळून आला आहे भरपूर मॅचेस, नंतर बॅडमिंटनमध्ये एक्सपर्ट आहे, नंतर आत्ता फुटबॉलचे 3 महिने चालू आहे त्याचं. तो पण पालघरमध्ये सिलेक्ट केलं आहे त्याला,
पालघर जिल्ह्यात तो खेळायला जातो मॅचेस आणि प्रॅक्टिस मॅचेस त्याच्या पालघरला असतात, त्यामुळे तो ॲक्टिव्ह आहे. स्विमिंग तर तो डायरेक्ट विहिरीमध्येच पोहायला शिकला आहे, त्याच्याबद्दल काय बोलू. खरंच आपली मुले ॲक्टिव्ह असतात ना स्पोर्ट वगैरेमध्ये, तर खूप आनंद होतो की मुलं आहेत अभ्यास करत करत अशा ॲक्टिव्हिटी त्यांना पण आवडतात. मोबाईलपासून थोडंसं कमी राहण्यासाठी हे ॲक्टिव्हिटी करायलाच पाहिजे. नंतर थोडा आराम केल्यानंतर मेथीची भाजी सोलते, कारण मला आता संध्याकाळची तयारी करायची आहे. बघता बघता संध्याकाळ पण झालेले आहेत आणि मी मेथीची भाजी करत आहे. मेथीमध्ये लसूण आणि मिरचीची फोडणी दिली आहे आणि मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ टाकून करते, बटाटा टाकत नाही. मी अशी साधी गावाकडची असते ना तशी करते आणि छान होते. शेंगदाण्याचं कूट टाकून परत झाकण ठेवून 5-10 मिनटं ठेवायची. नंतर मी डाळ केली आहे, मेथीची भाजी केली आहे. नंतर आत्या आमच्या गावावरनं आल्या आहेत, उपासना करत आहेत, त्या जप करत आहेत आणि मॅच सुरू झाली आहे. जिथे धोनी तिथे आम्ही चेन्नईच्या बाजूने आहे आणि चेन्नई जिंकलेले आहे. धोनी आमचा बेस्ट आहे. तर नवऱ्याने मला दिले हे सोन्याचं कडं आणि मला ह्यातलं काही कल्पना नव्हती. मी स्टार्टिंगला व्हिडिओ दाखवलेला तो तिकडचाच होता. त्यांनी मला फक्त डिझाईन सिलेक्ट करायला सांगितलं, पण सोन्याचं आहे की नाही माहीत नाही. आणि मी थंबेलवर बोलली आहे, 14 वर्षांनी माझ्या हातात आलेलं ते हे कडं आहे. जेव्हा आम्ही हा फ्लॅट घेतला तेव्हा माझ्या 4 तोळ्याच्या बांगड्या मी हे केल्या होत्या. नंतर विचार पण केला नव्हता किंवा मी हट्ट पण केला नव्हता की माझ्यासाठी मला बांगड्या पाहिजेत, कधीच नाही. आणि न मागता ही इच्छा पूर्ण झाली, ती खूपच मला आनंदाची आहे. आणि सरप्राईज दिले, गिफ्ट दिलं आहे, तर व्हिडिओ चालू नव्हता किंवा कॅमेरा चालू नव्हता. हे मी डायरेक्ट, आणि हे सिस्टीम खूप छान आहे लॉकवाली, आणि डायमंडचं आहे आणि गोल्डचं आहे आणि डबल गिफ्ट मोठं भेटलं आहे. तेव्हाचं सोनं 4 तोळ्याच्या बांगड्या होत्या आणि आत्ताचं बघा. आणि असंच खूप छान वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. श्री स्वामी.